नमस्कार, मी रचना विचारे सेलिब्रिटी लाईव्ह आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. दिवाळीची धामधूम अर्थातच घरोघरी आपल्याला पाहायला मिळते आणि आज तो दिवस उजाडलेला आहे जो आहे भाऊबीजेचा सण. आणि या खरं तर कार्यक्रमाच्या अनुषंगानेच एका आगळ्या वेगळ्या जोडीला आम्ही बोलावलेलं आहे. खरं तर जोडी नाही म्हणता येणार, तुम्ही त्यांना थेट भेटा म्हणजे तुम्हालाच कळेल. माझ्यासोबत आहे आता अभिनेता सुव्रत जोशी आणि अभिनेत्री सखी गोखले. नमस्कार. तुम्हा दोघांचे महाराष्ट्र म्हणजे सेलिब्रिटी लाईव्ह कार्यक्रमात मनापासून स्वागत आणि दोघांनाही भाऊबीजेच्या शुभेच्छा. नॉर्मल लोक दिवाळीच्या शुभेच्छा देतात, आपण आज भाऊबीजेच्या निमित्ताने हा कार्यक्रम करतोय आणि आपण भेटतोय त्याच्यामुळे आपण या शुभेच्छाही देऊया. तुमच्या दोघांशी मी घर भरपूर गप्पा मारणार कारण आज एक तास तुम्ही माझ्या तावडीत आहात, त्यामुळे मी काय असं सोडणार नाहीये. खूप सारे प्रश्न विचारणार आहे, पण जसे मी माझे प्रश्न यांना विचारणार आहे तसेच तुमच्याही मनात खूप सारे प्रश्न असतील. या दोघांशी तुम्हाला मनमोकळ्या गप्पा मारायच्या असतील तर तुम्ही थेट आम्हाला फोन करू शकता. आमचा पटकन नंबर लिहून घ्या, आमचा नंबर आहे 0226111 2400. आम्ही आता थेट आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. दिलदोस्ती दुनियादारीने खूप वेगळी ओळख दिली. मला सांगायची गरजच नाही की तुझं कॅरेक्टर कोणतं होतं किंवा रेशमा बद्दल मला वेगळं काही सांगायची गरज नाही, कारण उभा महाराष्ट्र आता ओळखतो किंवा युट्यूबच्या वगैरे माध्यमातून जगभरात खरं तर हे एपिसोड पाहिले जातात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता अमर फोटो स्टुडिओमुळे तुम्ही पुन्हा एकदा रंगभूमी थ्रू आमच्या समोर येत आहे. काय आहे अमर स्टुडिओ, अमर फोटो स्टुडिओ? अमर फोटो स्टुडिओ एकतर मला इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला हे क्लिअर करा असं वाटतं की भाऊबीजेला मी हिच्या बरोबर आलोय, पण काही संबंध नाही आहे त्याचा. ते क्लॅरिफाय करून वर्स करून टाकले असे सगळं सांगायचं. हा तर आणि अमर फोटो स्टुडिओ मध्ये आम्ही एकमेक प्रियकर आणि प्रेयसीची भूमिका. अच्छा, काही संबंध नाहीये? काही, त्यामुळे काहीच नाहीये. भाऊबीजेचा काही संबंध नाही, फक्त ओकेजन आहे भाऊबीजेचा की आम्ही इथे आलोय. अमर फोटो स्टुडिओ काय झालं, दिलदोस्ती नंतर आम्ही असा विचार केला की एक नाटक करायला पाहिजे, कारण आम्ही सगळेजण नाटकाच्याच पार्श्वभूमीतून येतो. आणि पण नाटक करायचं तर कसं करायचं याविषयी आमची काही चर्चा झाली आणि मग आम्हाला असं वाटलं की अरे आपण सगळ्यांनी मिळून एक आपल्याला हवं तसं नाटक करायला पाहिजे. आणि आमच्या सगळ्या, आम्ही सगळे जसे वेडे आहोत, भन्नाट आहोत, आमची डोकी जरा तिरकीच चालतात सगळ्यांची, तर तसं तिरकं चालणारं आणि आमच्या डोक्यात खूप फॅन्टसीज येतात, खूप मजा मजा वेडवेगळ्या कल्पना येतात, तसं सगळ्या वेड्या कल्पना असलेलं, खूप फॅन्टसी असलेलं, प्रेम असलेलं आणि वैचित्र्य पूर्ण कॅरेक्टर असलेलं, फनी, रोमॅन्टिक, फॅन्टसी असलेलं असं नाटक म्हणजे अमर फोटो स्टुडिओ. सखी तू काय सांगशील, कारण तो फॅन्टसी बद्दल खूप जास्त एक्सायटेड होऊन बोलतोय. नाही, तो म्हणतोय त्या लाईन्सवरच की आम्ही दिलदोस्ती सुरू असताना खरं तर स्टुडिओमध्ये बसल्या बसल्या आम्ही आयडियाज खूप थ्रो करायचो की नाटक केलं पाहिजे आणि नाटकात ना हे असलं पाहिजे किंवा एखादा डान्स असला पाहिजे का, गाणी असली पाहिजेत यार, किंवा असं करूया का, हे जरा वेगळंच वाटतंय. असं करत करत ते जे आयडियाज थ्रो झालेत ते सगळे आले आहेत नाटकात आणि खूप नकळतपणे, अर्थात मनस्विनी नंतर ऑनबोर्ड आली आणि सुव्रत अमे आणि मी आम्ही एक कला कारखाना नावाची कंपनी सुरू केली आणि मग अनफॉर्च्युनेटली ऍक्टर्स सगळ्यात उशिरा येतात टीममध्ये, आम्ही सगळ्यात आधी आलो आणि मग मनस्विनी आली जिने आमचं नाटक लिहिलं आहे, तर तिच्याबरोबर अनेक ब्रेनस्टॉर्मिंग सेशन्स झाले. मग तिला सांगण्यात आलं, तिच्याही खूप भन्नाट कल्पना होत्या, मग त्या सगळ्या आम्ही काय म्हणतो आपण क्लब केल्या आणि त्याचं एक नाटक झालं. मग अर्थात निपुण ऑनबोर्ड आल्यानंतर निपुण धर्माधिकारी आमचा दिग्दर्शक, त्याने ते सगळं कॉम्पॅक्ट केलंय, म्हणजे त्याच्या खरं तर सगळं क्रेडिट त्याला आहे. त्याने ज्या प्रकारे आम्हाला कंट्रोल करून त्या स्क्रिप्टला धरून आमच्या अभिनयाला त्यात मर्ज करून आमच्या पर्सनॅलिटीजना त्यात मर्ज करून त्याने खूप, वी आर प्राऊड ऑफ द प्रोडक्ट दॅट हॅज कम आउट. आणि तुला गंमत माहितीये का, फोन यायला सुरुवात झालेली आहे, आपण फोन घेऊया. सगळ्यात पहिला फोन आलेला आहे बंगळुरूहून कमलाकर यांचा. बोला कमलाकर, प्रश्न विचारा. हाय एव्हरीबडी, फर्स्ट ऑफ ऑल हाय टू सुव्रत आणि सखी. हॅलो, हाय. दोघांनाही दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि भाऊबीजेच्या पण. हा, तर माझा पहिला प्रश्न म्हणजे सुरत साठी, सुरत मी असं वाचलंय की तू एनएसडी केलंयस, एनएसडीतून डिग्री घेऊन आलेला आहेस, तर मला तुला त्या तुझ्या अनुभवाबद्दल विचारायचंय की कसा होता तो आणि कोणा म्हणजे सोबत कोणी होते का, म्हणजे आता जे तुमच्यासोबत काम करत त्यांच्यापैकी कोणी सोबत होते का, याबद्दल विचारायचंय. बरोबर. एक तर तुम्हालाही हॅपी दिवाळी आणि थँक्यू मला प्रश्न विचारल्याबद्दल, कारण फार कमी जणांना माहिती आहे की मी नाट्य शिक्षण घेतलंय, तशी काय फार मी मोठी गोष्ट केलेली नाही. दरवर्षी एन एस डीतनं खूप लोक बाहेर पडतात, पण
माझा तिथला अनुभव खूपच चांगला होता. मी पुण्यात अनेक वर्ष नाटक करत होतो आणि आपल्याला नाटक करताना बरेचदा प्रश्न पडतात की अरे जसे इंजिनियर लोकांना प्रश्न पडत असतील की अरे हा पूल कसा बांधायचा, तर बरेच जणांना असं वाटतं की नटांना काही प्रश्नच पडत नाही, नटांना काय उभं राहिलं की येतं. काही जणांना येतं, मला येत नव्हतं, त्यामुळे मला काही प्रश्न होते आणि मला ते प्रश्न घेऊन मला कळायचं नाही की अरे याची उत्तर कुठे मिळतील. मग मला अनेक जणांनी आसपासच्या लोकांनी सांगितलं की दिल्लीत अशी अशी मी NSD आहे हे मला माहीतच होतं आणि मग मी जायचा निर्णय घेतला. माझा तिथला अनुभव ही माझी सगळी कवाडं उघडणारा होता, कारण मी पुण्यातच जन्माला आलो आणि पुण्यातच माझं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झालं. पुण्याच्या लोकांचा थोडासा रोष आता या वाक्यानंतर येणार आहे, तो पत्करून मी आता हे सांगू इच्छितो की पुणे खूप गोड शहर आहे, तिथे खूप छान छान ऍक्टिव्हिटीज होतात, पण एका अर्थाने ते मर्यादित शहर आहे. म्हणजे त्याला त्याचं स्पिरिट हे कॉस्मोपॉलिटन नाही आहे, कारण तिथे एका अर्थाने मराठी लोक राहतात आणि ही काही वाईट गोष्ट नाही आहे. पण जेव्हा मी NSD गेलो तेव्हा एका अत्यंत भरातल्या सगळ्या लोकांना मी भेटलो. म्हणजे माझा रूममेट एक वर्ष मणिपुरी होता, एक वर्ष माझा रूममेट माझा कन्नडचा कानडी मित्र होता एक, प्रसन्न नावाचा. आणि ह्या सगळ्यामुळे मला भारत हा किती अमेझिंग देश आहे, बसल्या जागी तुला भारत दर्शन, अक्षरशः भारत दर्शन असतं. आणि 20 लोक जे असतात ते भारतातल्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे वेगवेगळ्या पद्धतीचे नाटकं करणारे. म्हणजे आपल्याला मराठी नाटक आपण बघतो ते खूप खूप रिच आहे, खूप सुंदर आहेच, पण आपलं लोकनाट्य भारतभरातलं हे इतकं रिच आहे आणि इतक्या वेगवेगळ्या फॉर्म्स आहेत, तर ते सगळे फॉर्म्स तिकडे ते लोक स्वतः घेऊन येतात आणि तो आमच्या करिक्युलमचा पण भाग असतो. त्यामुळे सर्वार्थाने माझी सगळी कवाडं उघडणारा असा तो अनुभव होता. आणि काय मजा असते, म्हणजे नाटक करायला खूप आवडणाऱ्या माणसाला हे कळू शकेल की किंवा कुठलंही आवडीचं काम करायला आपल्या आवडीचं काम ज्यांना करायला मिळतं त्यांना हे कळू शकेल की 3 वर्ष तुम्हाला फक्त नाटकाचा विचार, खाता पिता झोपताना 24 तास नाटकाचा विचार, नाटक नाटक नाटक. त्यामुळे अमेझिंग एक्सपिरियन्स होता. वाव. आपल्याला पुन्हा एक फोन आलाय, तो घेऊया. कोल्हापूरहून अभिजित बोलतात आपल्याशी. बोला अभिजित, प्रश्न विचारा. हॅलो सर. बोला अभिजित. हां बोला. दोघांना पण हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. सुरत सर आणि सती मॅडम या दोघांना मला एक प्रश्न विचारायचा होता. त्यांच्या या करिअरची सुरुवात कशी झाली ते मला ऐकायचं होतं. अच्छा, मला वाटतं आपण सखी पासून सुरुवात करूया. सखी ब्रश करत होती आणि तिला सिरियल साठी फोन आला. नाही, यावेळेचा किस्सा असा आहे की आमच्या दिल दोस्ती दुनियादारी मध्ये माझा एक खूप वाईट मित्र आहे अमेय वाघ, आता इथे नाही आहे, तर त्याच्या वतीने मी सांगू इच्छितो की अमेय वाघ आणि मी आम्ही खूप वर्ष नाटक करतोय. पुष्कराज चिरपुटकर म्हणजे जो आशुतोष सरोल करायचा तो आम्ही खूप वर्ष नाटक करतोय आणि रिलेटिव्हली सखी, पूजा आणि स्वानंदी ह्या नव्या आहेत आणि वी आर व्हेरी ग्लॅड की दे आर पार्ट ऑफ अ प्रोजेक्ट आणि त्या खूप टॅलेंटेड मुली आहेत. पण आम्ही जरा सिनियर होतो ना जेव्हा सुरुवात झाली, तर आम्हाला जरा असं वाटत की ह्या नवीन नवीन आल्या आहेत आणि डायरेक्ट आपल्या बरोबर उभ्या राहत आहेत. त्यामुळे आम्ही असं पसरवलं होतं की सखी सकाळी ब्रश करत होती आणि तिला फोन आला आणि आम्ही वर्ष काम केलं आणि आम्ही खूप घाम गळला आणि तुम्ही काय सकाळी ब्रश करत होता तुम्हाला सिरियल मिळाली. ते म्हणतात ना घासली, हा घासली आणि यांनी दात घासले. नाही, माझं अभिनयाचं करिअर हे खूप छोटस आहे. तसं मी फोटोग्राफी करत होते, पुण्याला मी शिकत होते भारती विद्यापीठला आणि ते संपूर्ण मी बाहेर पडले आणि मी एक इंटर्नशिप करत होते आणि ते करत असताना मी अद्वैत दादरकर बरोबर एक दीर्घांक करत होते आणि तो म्हणजे त्याची तालीम सुरू असताना आमचा प्रयोग होता दुसऱ्या दिवशी आणि मला विनोद लवेकरांचा फोन आला. आमचे ते दिल दोस्ती दुनियादारीचे दिग्दर्शक आहेत आणि ते विनोद दादा मला म्हणाला की ये आपण जरा वाचू बघू आणि मी नाही म्हणाले होते त्याला की मला नाही करायचं आहे वगैरे. तर मला तू भेटून तरी जा आणि मला तो खूप आवडतो विनोद लवेकर, मला खूप भयंकर आवडतात. त्यामुळे मी त्याला भेटायला गेले आणि मग मला खूपच आवडली गोष्ट आणि तिथून जी एका अर्थाने दिल दोस्ती दुनियादारी ही सुरुवात म्हणायची. त्याच्या आधी मी नाटकं केली आहेत, लहानपणीही नाटक केलं आहे. पण
खरी सुरुवात ज्याला म्हणेन मी अभिनयाची सुरुवात ती दिलदोस्ती दुनियादारी पासून. निश्चितपणे. आणि सुव्रत तुझ्याकडे पण येणार आहे पण पुन्हा फोन घेऊया. साक्षी बोलतात आपल्याशी रत्नागिरीहून. बोला साक्षी, प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो बोला. हाय सकीताई. हाय सुव्रत दादा. हाय. फर्स्ट सकीताई तू खूप सुंदर दिसतेय. थँक्स. आणि मी नवीनच हेअर कट केलंय. माझा प्रश्न असा आहे की तुमचा अमर फोटो स्टुडिओ जे नाटक आहे ते रत्नागिरीत कधी येईल आता? सुनील बर्वेंना हा प्रश्न विचारला पाहिजे. नाही पण लवकरच. आम्ही आत्ता सध्या प्लॅन करतोय आणि जेवढे मुंबई पुण्यात आम्ही आम्हाला प्रयोग करता आले तेवढे आम्ही केलेत आणि हळूहळू आम्ही आता या शहरांच्या बाहेर जाऊन महाराष्ट्रभर फिरणार आहोत नाटक घेऊन. त्यामुळे रत्नागिरीत अर्थातच होईल नाटक. अजून डेट्स फिक्स झाल्या नाहीयेत पण झाल्या झाल्या त्या आम्ही आमच्या सोशल मीडियावर टाकू. आता मुंबई पुण्याचे दौरे सुरू आहेत, आता बाहेरचे पण दौरे सुरू. अगदीच काय आम्ही एवढ्यासाठीच हे नाटक केलेलं आहे म्हणजे खरोखरच की बरेचदा काय होतं टीव्हीच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो पण लोकांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी आम्हाला खूप कमी मिळते आणि आमची खूप इच्छा आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अगदी छोट्यातल्या छोट्या गावात जाऊन प्रयोग करायचा. आणि हे फक्त बोलण्यासाठी मी बोलत नाही, हा आमचा ऍक्च्युअली प्लॅन होता आणि आहेही. फक्त काय होतं तिकडे गावात जायचं म्हणजे थोडंसं ते खर्चिक असतं. त्यामुळे साक्षी यू हॅव टू प्रॉमिस मी की जेव्हा आम्ही येऊ रत्नागिरीला घेऊन तेव्हा नाटक हाऊसफुल झालं पाहिजे. हा आणि तू ही वैयक्तिक जबाबदारी घे आणि तुझ्या सगळ्या समस्त कोकणवासियांची जबाबदारी घेऊन ठेवली. यस यस यस. समस्त तुझ्या सगळ्या मित्र मैत्रिणींना किमान तू 100 लोकांना घेऊन ये. मग आम्ही रत्नागिरीला एकदाच काय 10 प्रयोग करू. बरोबर. मी यासाठी सांगितलं कारण मी पण रत्नागिरी. ओ क्या बात है, क्या बात है. आणखी एक फोन आलाय तो घेऊया. अवंतिका बोलतात आपल्याशी अमरावतीहून. बोला अवंतिका, प्रश्न विचारा. मला ना दिलदोस्ती दुनियादारी सीझन 2 केव्हा लागणार आहे हा प्रश्न विचारत. याच प्रश्नाची मी खूप आतुरतेने वाट पाहत होते आणि याचं उत्तर सुव्रत तू खूप चांगलं देशील. हाय अवंतिका. हाय अवंतिका. काय अर्थातच आम्हाला करताना दिलदोस्ती खूप मजा आली आणि ही फार नवीन कल्पना आहे. असं याआधी मला माहीत नाही म्हणजे मराठी टेलिव्हिजनवर फिक्शन या भागात तरी असं कधीच झालेलं नाही आहे की त्याचे सीझन्स आलेत. त्यामुळे इच्छा तर खूप आहे दिलदोस्ती टीमची. फक्त अजून निश्चित डेट आम्हाला माहीत नाही पण अवंतिकेला आणि सर्व लोकांना, कारण आम्ही जिथे जिथे जातो डोसा खायला जातो, नाटक करायला जातो, बसने जाताना मुंबई पुण्याला आम्ही पब्लिक टॉयलेट्समध्ये जातो, तर सगळीकडे आम्हाला लोक हाच प्रश्न विचारतात की दिलदोस्ती दुनियादारी कधी येणार आहे, किंवा असा डोसा खात असतो दिलदोस्ती दुनियादारी कधी येणार आहे, किंवा असा मेकअप काढत असतो मी नाटक दिलदोस्ती दुनियादारी कधी येणार आहे. या सगळ्याला आमचं एकच उत्तर आहे, तुम्ही जितक्या आतुरतेने याची वाट बघताय तितक्याच आतुरतेने आम्ही परत दिलदोस्ती दुनियादारी तुमच्याकडे घेऊन याची वाट बघतोय. आणखी एक फोन आलाय तो घेऊया. पुण्याहून फोन आहे हा ऋषिकेश यांचा. बोला ऋषिकेश, प्रश्न विचारा. हॅलो, माझं नाव ऋषिकेश होते. बोला. हाय ऋषिकेश. सो मला त्यांना विचारायचं आहे की आता तुमचे पुढचे प्लॅन्स काय आहेत, किंवा नाटक किंवा काही? येस, मी आत्ता अमर फोटो स्टुडिओ सुरू आहे आणि काही फिल्म्स येतील पुढच्या वर्षी ज्याचं शूटिंग आत्ता सुरू आहे. त्यामुळे कॉन्क्रीट मला काही सांगता येणार नाही, नावही ठरलेली नाही आहेत, पण मी शूटिंग करते म्हणजे येतील फिल्म्स काही फिल्म्स आणि होपफुली कलाकार खाण्याचं पुढचं नाटकही. आणि सुव्रत तुझं? येस, एकतर अमर फोटो स्टुडिओचे अजून भरपूर शोज करायचे असा आमचा पुढच्या वर्षभराचा प्लॅन आहे. आषाढ बार नावाचं एक नाटक आहे जे चंद्रकांत कुलकर्णी सरांनी डिरेक्ट केलेलं आहे आणि मकरंद साठे नावाचे एक मोठे लेखक आहेत, त्यांचा खूप चांगला सामाजिक राजकीय अभ्यास आहे, त्याविषयी ते लिहितात. ते कादंबरीकारही आहेत, तर ते थोडंसं गंभीर अशा स्वरूपाचं प्रायोगिक नाटक आहे आविष्कारकडनं केलेलं. त्याचेही अधूनमधून प्रयोग होत असतात आणि आता मी फायनली फार आनंदाने सांगू इच्छितो की पहिला मराठी चित्रपट मी करतो आहे आणि तो त्याचं शूटिंग चालू आहे. त्यात प्राजक्ता माळी ही माझ्या अपोजिट आहे, ती तुमच्या सगळ्यांची महाराष्ट्राची लाडकी आहेच आणि पहिल्यांदा मला रोमॅन्टिक गाणी वगैरे पहिल्याच चित्रपटात करायला मिळत आहेत, त्यामुळे खूप मजा येते आणि तो चित्रपटही येऊ घातलाय. फक्त आता आणि वायझेड या चित्रपटामुळे ज्याला एकदम एक नवी ओळख मिळाली, अक्षय टांगसाळे ज्याला,
आम्ही बाल्या बाल्या असं म्हणतो त्याचं ओ काका गाण्यात जो आहे तो, तर तोही या चित्रपटात आहे. आणि चित्रपटाविषयी मी अजून सविस्तर जसं निश्चितपणे आपण अजून एक फोन घेऊया. आता आपल्याशी विवेक बोलताय जळगावहून. बोला विवेक, प्रश्न विचारा. हॅलो, म्हटलं दोन दिल दोस्त दुनिया नवीन कोण ऍड होणार आहे? अच्छा, कोण आपण विचार केलेला नाहीये, त्यामुळे आता ऍड खरं तर पुन्हा त्याच्यात थोडी होईल की नाही आपण आता मला वाटतं पुढचा प्रश्न. पण होपफुली अजून मजा ऍड होणार आहे आणि अजून प्रेक्षक ऍड होणार आहे. आणि काय व्हॉट यू कॉल अजून टीआरपी ऍड होणार आहे. आणि आता असाच टीआरपी पुढचा अजून पाऊण तास आपल्याला असाच गोळा करायचा आहे. पण त्याआधी एक घेऊया छोटासा ब्रेक. सेलिब्रिटी लाईव्ह कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतोय सखी गोखले आणि सुव्रत जोशीशी आणि पुन्हा एकदा एक फोन आलेला आहे भांडुपहून. अरविंद बोलतात आपल्याशी. बोला अरविंद, प्रश्न विचारा. नमस्कार, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा. हा, मला ह्यांना असं विचारायचंय की आता सध्या दिल दोस्ती दुनिया मधली जेवढी टीम आहे ती मला वाटतं हा अमर फोटो स्टुडिओ नाटकामध्ये आहे, पण एखाद्या चित्रपटात सर्वजण मिळून येणार आहेत का? आत्ताच मी प्रश्नाचं उत्तर दिलं की मी एक चित्रपट नवीन करतोय. नाही, सगळे मिळून येता का? सगळे मिळून आम्ही येणार आहोत का? आमची इच्छा खूपच आहे. आणि दुसरं म्हणजे अमर फोटो स्टुडिओ मध्ये दिल दोस्ती दुनियादारी या कास्ट मधले चारच जण होत. सुव्रत, अमेय वाघ, पूजा ठोंबरे, मी आणि अजून एक आमचा मित्र आहे सिद्धेश पुरकर जोही काम करतो या नाटकात. आणि आम्हाला सगळ्यांना मिळून एखादा चित्रपट करायला खूपच आवडेल. अजून ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली नाहीये, पण मिळेल तेव्हा नक्कीच उडी मारून. किंवा जे लोक आता मगापासून खरं तर जे फोन येऊन गेले की दिल दोस्ती दुनियादारीचा सेकंड सीझन कधी येणार, तर मला वाटतं सेकंड सीझन येण्याऐवजी जर त्याचं मूवी स्वरूपात जर आलं तर तेही मला वाटतं लोकांना बघायला जास्त आवडेल. आमचा अपील आहे, अपील आहे मेकर्सकडे, त्यांनी ठरवावं. ओके. आणि मला असं पण वाटतं की आम्हाला अर्थातच सहा जणांना काम करायला खूप आवडेल, कारण आम्हाला काम करताना एकत्र खूप मजा येते, खूप देवाणघेवाण होते, खरोखरच खूप शिकायला मिळते आणि खूप मजाही करायला मिळते. त्यामुळे दिलदोस्ती दुनियादारीमध्ये ज्या स्वरूपाची पात्र, ज्या स्वरूपाचं केमिस्ट्री मित्रांची आम्ही एक्सप्लोर करून झाली आणि तुमच्या समोर आम्ही आणले, त्यापेक्षा खूप वेगळंही आम्हाला काहीतरी करून बघायला मिळेल. म्हणजे कदाचित आम्ही सगळ्यांनी सहा जणांनी एकत्र चित्रपट केला तर कदाचित सहा दुष्ट शत्रूंची सुद्धा गोष्ट आम्हाला करू, फक्त सहा मित्रांची. ते ऑफसेट जे असायचं ते आता ऑनस्क्रीन, म्हणजे जे आम्ही दिलदोस्ती दुनियादारी दाखवायचो नाही ते आता सगळं ऑनस्क्रीन. बरोबर. पण हा, म्हणजे मला असं म्हणायचं की उद्या कुठला चित्रपट असा झालाच तर आम्हाला खूप वेगळंच काहीतरी सहा जणांना एकमेकांबरोबर करून बघायला खूप आवडेल आणि सगळ्यांना आवडेल, सगळ्यांच्या वतीने. आणखी एक फोन आलाय तो सुद्धा घेऊया. नंदन बोलतात आपल्याशी पुण्याहून. बोला नंदन, प्रश्न विचारा. नमस्कार. बोला. दोघांचंही अमर फोटो स्टुडिओ बद्दल अभिनंदन. धन्यवाद सर. माझा असा प्रश्न आहे सुव्रत जोशींना की शिक्षण संपल्यानंतर एमएसडी च त्यांनी काही हिंदी नाटकं केलेली आहेत दिल्लीमध्ये, त्या संदर्भात तुम्ही काही सांगावं. हो एक्झॅक्टली, मी या प्रश्नाकडे सुव्रत येणारच होते की नक्की तुझी सुरुवात कशी झाली. निश्चितच, थँक्यू सर एकतर हा प्रश्न विचारल्याबद्दल. मी अर्थातच एनएसडी झाल्यानंतर माझी हिंदीशी ओळख झाली आणि हिंदी नाटक हे परंपरेनुसार मराठी नाटकापेक्षा थोडंसं वेगळं आहे. एका अर्थाने मला असं म्हणायला नाही आवडणार, पण मराठी नाटक थोडंसं पुढे गेलं हिंदी नाटकापेक्षा काही एका अर्थाने. आणि आत्ता मराठीत जेवढे चांगले लेखक आणि दिग्दर्शक आहेत, हिंदी नाटकाकडे थोडासा लेखक म्हणजे हिंदी नाटकात नवनवे लेखक येत नाही आहेत. माझा अर्थातच मी अनेक हिंदी नाटकं केली एन एस डीतून पासआउट झाल्यानंतर. त्यातलं एक नाटक तर चेतन दातार नावाचे जे खूप मोठे लेखक दिग्दर्शक होते, दुर्दैवाने ते आज आपल्यात नाही आहेत, तर त्यांना डेडिकेटेड असा एक पीस होता आणि तो एका आणि त्यात गीतांजली कुलकर्णी ज्या कोर्ट नावाचे खूप चांगल्या चित्रपटात अतुल कुलकर्णींची बायको आणि ती फारच मोठी अभिनेत्री आहे तिच्याबरोबर, ती आणि आनंद तिवारी जो हिंदी सिनेमांमध्ये तुम्ही आनंद तिवारीला बघितलं असेल तो स्वतः दिग्दर्शकही आहे, त्याच्याबरोबर मी एक नाटक केलं. पण त्यापेक्षा एक वेगळा अनुभव तुमच्याबरोबर मला
शेअर करावं असं वाटेल तुम्ही विचारलंय विचारलं आहेत तर दिल्लीमध्ये किंगडम ऑफ ड्रीम्स नावाचं एक थिएटर आहे. विस्क्राफ्ट म्हणजे कोण बनेगा करोडपती वगैरे असे कार्यक्रम तुम्ही बघितले असतील त्या कंपनीचं ते एक मोठं थिएटर आहे आणि भारतातलं तशा पद्धतीचं ते एकमेव थिएटर आहे. जशी परदेशात लंडनमध्ये आणि न्यूयॉर्कमध्ये मोठमोठी म्युझिकल्स होतात ज्याला अमेरिकेतल्या थिएटरला आपण ब्रॉडवे थिएटर म्हणून ज्याला आपण ओळखतो तशा स्वरूपाचं बॉलिवूड म्युझिकल्स म्हणजे ज्याच्यात गाणी आहे नाच आहे आणि एका वेळी आणि खूप व्हिज्युअली स्पेक्टॅक्युलर आहे अशा एका नाटकात मी लीड रोल करत होतो. त्या नाटकाचं नाव होतं झुमरू आणि किशोर कुमार यांना डेडिकेटेड तो पीस होता आणि त्यात मी एका अत्यंत सामान्य मुलाची भूमिका करायचो ज्याच्या अंगात किशोर कुमारांचं भूत येत आणि ते भूत आल्यानंतर काय काय मजा होते आणि ते नाटक आय विश ते नाटक महाराष्ट्रात अशा पद्धतीची नाटकं आता व्हावीत अशी माझी इच्छा आहे कारण ते नाटक अतिशय वेगळ्या पद्धतीचं आहे. त्या नाटकात माझी एंट्रीच ही उडत होती एक मोठा मिरर बॉल होता आणि 700-800 प्रेक्षक बसू शकतील असं ते थिएटर होतं आणि त्या थिएटरमध्ये मोठा मिरर बॉल असा खाली येतो आणि ड्रॅमॅटिकली मिरर बॉल उघडून मी एंट्री व्हायची आणि मग असं काय काय होतं आणि मग ते पहिलं गाणं आणि एका शोवर मला सांगायला फार आवडेल की एका शोवर एका वेळी 150 लोक काम करतात. जवळजवळ 20 ॲक्टर्स 30-40 डान्सर्स आणि जवळजवळ 70-80 बॅकस्टेज आर्टिस्ट एवढे एका वेळी त्या शोवर काम करत असतात आणि त्या शोचं लाईव्ह शो असतो आणि त्या सगळ्या शोचं कोऑर्डिनेशन हे ठरलेलं असतं. तो शो इतका मोठा होता की आम्हाला तो तयार करायला जवळजवळ 8 महिने रिहर्सल करायला लागली आणि मला हेही सांगायला खूप आवडेल की त्या थिएटरमध्ये 2 शोज परफॉर्म होतात जंगुरा आणि झुमरू. झुमरू हे दुसरं नाटक आहे त्यातलं ज्यात मी काम करायचो आणि पहिलं नाटक करताना अनेक ब्रिटिश थिएटरमधले लोक तिथे ट्रेन करायला आले होते कारण ज्या पद्धतीची स्किल्स ते नाटक करताना लागतात ती स्किल्सच आपल्याकडे कोणाला माहीत नव्हती कारण अशा स्वरूपाची नाटकं यादी भारतात कधी झाली नव्हती. पण मला सांगायला फार अभिमान वाटतो की झुमरू हे नाटक 100% भारतीय लोकांनी बनवलं आणि त्या प्रोसेसचा मी भाग होतो याचा आज मला फार आनंद वाटतो की मला खूप काही शिकायला मिळालं. आपल्याला आणखी एक फोन आलाय तो घेऊया पटकन. पुण्याहून ऋषिकेश बोलतात आपल्याशी. बोला ऋषिकेश, प्रश्न विचारा. नमस्कार, माझं नाव ऋषिकेश आहे. हॅपी दिवाळी ऑन द ह्यूज सक्सेस ऑफ आवर फोटो स्टुडिओ. थँक्यू. आणि माझा प्रश्न सखील आहे. सखी, आज भाऊबीज आहे, कधी येणार आहेस भेटायला? कारण असं झालं होतं की दिल दोस्ते दुनियादारी जेव्हा सुरू होतं तेव्हा मला भाऊबीजेला आणि रक्षाबंधनला भयंकर मेसेजेस आणि ताई तू किती गोड आहेस आणि ताई हॅपी रक्षाबंधन आणि ताई हॅपी भाऊबीज आणि त्यानंतर एक अख्खा स्पॅन गेला जिथे मला बहीण म्हणून कोणीच आता म्हणजे फारसं मानत नाही. त्यामुळे मला भाऊबीजेचा ही पहिली विषय आहे. सो घरी नाही येता येणार मला ऋषिकेश कारण तू पुण्यात आहेस, पण तुलाही भाऊबीजेच्या शुभेच्छा आणि हॅव अ ग्रेट इयर. थँक्यू. आणि हा प्रश्न विचारलास. सखीने आजच नवीन हेअरकट केलाय. येस, आय थिंक इट्स अ बॅड चॉईस कारण हेअरकट केल्या गेल्या पहिला फोन आलाय त्याच्यात मुलाने तिला बहीण मानलंय. आता या हेअरकट मध्ये 1 वर्ष केस वाढेपर्यंत काही मुलं अशीच असतात जरा खट्टा. भावाला आवडला ना बहिणीला चालतं रे सुव्रत. असू द्या असू द्या असू द्या असू दे. हरकत नाही. आणखी एक फोन आलाय बघूया कोणाचा आहे. बोला, कोण म्हणताय? हॅलो. बोला. हॅलो. हा हॅलो, मी सांगलीहून बोलतेय. हा बोला. फेक फोन. फेल प्रयत्न. नाही असू दे. हा फेक. हो सांगलीहून बोलताय तुम्ही. बर. हॅलो. अरे वा किती. हॅलो बोला. हॅलो, मी सांगलीहून बोलते आणि मी तुमची फ्रेंड आहे आणि मला नीट आवाजच करता आलेला नाही. पूर्ण प्रयत्न फसलेला आहे कारण की मी जस्ट मला आता सांगण्यात आलं की सांगायचं नाहीये माझं नाव ओळखलं कारण तुम्ही आणि मी एकत्रच असतो दिवसातले 26 तास त्यामुळे तुम्ही माझा आवाज ओळखल. हॅलो नमस्ते.
म्या वगैरे म्हणू नका यार, अमेय वाघ यांचा फोन आलेला, अमेय वाघांचा फोन आलाय असं काहीतरी रिस्पेक्ट द्या यार. मी बिझनेस पार्टनर आहे तुमचा, कमॉन. अमेय तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा, आणि तुला काय या दोघांशी बोलायचं तू थेट बोलू शकतोस. मी मला त्यांना विचारायचंय की त्यांचं जे नाटक आहे अमर फोटो स्टुडिओ, त्याचा पुढचा प्रयोग कधी आहे त्याची तारीख मला कळवा. पण मी सध्या प्रचंड बिझी आहे, तारीख कळवा तरच मी येईन. अच्छा, 5 नोव्हेंबरला आहे आमचा पुढचा प्रयोग पुण्याला, त्यामुळे नक्की या. आणि अमेय वाघ प्लीज ये त्या प्रयोगाला. अरे मला मिस करतो तुला. आता अमेय वाघ हे आवाज काढण्यात फेल झाले असले तरी मला अमेय वाघच्या सगळ्या फॅन्सना हे आवर्जून सांगायचंय की अमेय वाघ या नाटकात मात्र फार अप्रतिम वेगवेगळ्या भूमिका करतो, आणि त्यात जो ते आवाज बदलतो तो ते फार बेमालूमपणे बदलतो. त्यामुळे अमर फोटो स्टुडिओच्या पुढच्या शोला अमेय वाघच्या सगळ्या फॅननी यावं. पुढचा शो पुण्यात 5 तारखेला बालगंधर्व रंगमंदिर येथे रात्री 9:30 होणार आहे, आणि त्याचा पुढचा शो ठाण्यात होणार आहे 6 तारखेला 8:30. काहीतरी सांगायचं होतं, अमेय वाघ हा फरहान अख्तरची मिमिक्री खूप चांगली करतो, त्यामुळे पुढच्या वेळेस तुम्ही त्याला भेटाल तेव्हा आवर्जून त्याला करायला लावा. फरहान अख्तरची मिमिक्री खूप चांगली करतो. अमेय आहे का अजून फोनवर? मिमिक्री सुद्धा उत्तम करतो. काही करून दाखवायची गरज नाहीये. नाही, नको म्हणतेस अम्या. बर, मजा जाऊ दे. अम्या खरंच सांगलीला नाहीयेस ना, तर ये बाबा प्रयोगाच्या दिवशी. नाही नाही, मी पुण्यातच आहे, आणि फार छान वाटतंय तुमच्या दोघांचा आवाज ऐकून, तुम्हाला टीव्हीवर बघून. कारण खूप दिवस झाले रे तुम्हाला टीव्हीवर बघून. तुम्ही टीव्हीवर दिसत तेव्हा नेमकं मी पण दिसायचो तुमच्या. मला एक अमेय वाघ यांना प्रश्न विचारावासा वाटतो. दिल दोस्ती दुनियादारी सीझन 2 कधी येणार आहे? गुड क्वेश्चन, चांगला प्रश्न विचारला तुम्ही. या प्रश्नाबद्दल मी तुम्हाला दिवाळीचा फराळ देणार आहे. तुम्ही जेव्हा भेटाल तेव्हा मी तुमच्या हातात देतो हा फराळ. आणि या प्रश्नाचं खरंच माझ्याकडे उत्तर नाही, पण उत्तर मिळालं तर आपण सगळेच देऊ प्रेक्षकांना, नाही का? थँक्स अमेय, तू आमच्याशी बोललास त्याबद्दल. बाय. मला अमेयचा फोन आला होता म्हणून ही गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की जी ज्याविषयी सखी थोडंसं शॉर्टमध्ये बोलली, पण अमर फोटो स्टुडिओ ही सुनील दादाचा आम्हाला भक्कम पाठबळ आहे. सुबक हा एक महत्त्वाचा निर्माता आहे अमर फोटो स्टुडिओचा, पण त्याचबरोबर आम्हीही एक नवीन संस्था उघडली आहे ज्यात सखी आणि मी आणि आमच्याबरोबर अमेय वाघही आहे, आणि त्याचा खूप मोठा हात आहे कलाकारखानाच्या निर्मितीमध्ये. कलाकारखाना ही नवीन नाट्यसंस्था आम्ही तिघांनी उघडलेली आहे, आणि ज्या पद्धतीने मराठी नाटकात आजवर अनेक दिग्गजांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने नवनवे प्रयोग करून पाहिले, मग ते आशयाच्या पातळीवर असतील किंवा फॉर्मच्या पातळीवर असतील, तर तशीच एक नवीन ऊर्जा, नवीन पद्धतीचे विषय, नवीन पद्धतीचा अनुभव नाटकातून आणण्याची कलाकारखान्याची इच्छा आहे. आणि मी खरोखरच म्हणजे जाहीरपणे नवीन नाटक जे आत्ता करतायत महाराष्ट्रभर, विशेषतः तरुण लोक आणि ज्यांना काहीतरी नवीन करून पाहायचं आहे, त्यांना मी कलाकारखान्यातर्फे सखी मी आणि अमेय वाघ ॲज अ निर्माता ओपन ऑफर देतो की प्लीज तुम्ही या, आणि तुमच्या काही आयडियाज असतील तर यू आर मोस्ट वेलकम टू शेअर. तरुण असं म्हणजे आमच्यासारखे? एक्झॅक्टली, सगळे सगळे. आणि तरुण म्हणजे विचारांनी तरुण, कारण मला असं वाटतं तरुण ही वयाशी निगडीत असलेली संकल्पना नाही, तर विचारांशी निगडीत असलेली, मनाने हिरवं असलं पाहिजे. आम्हाला असंही वाटतं अमर फोटो स्टुडिओचे पोस्टर्स किंवा त्याचं जे डिझाईन आहे, त्याचे जे मार्केटिंग केलेलं आहे, ते आमच्या पद्धतीने केलेलं आहे, त्यामुळे अनेक प्रेक्षकांना वाटतं की हे तरुणाईचं नाटक, बोल्ड नाटक असं काहीतरी असणार आहे. आम्हाला म्हणजे फॉर्च्युनेटली खूप यंग वर्ग आला आहे आमच्या नाटकाला, किंवा प्रेक्षकातले जवळजवळ 70-80% हे तरुण असतात, ज्याच्याबद्दल आम्हाला खूपच कॉंग्रॅच्युलेट केलं आहे. पण मला असं वाटतं की जे वयाने मोठे आहेत त्यांनीही आवर्जून यावं, हे असं जे
पोस्टर वरन वाटत तसं नाहीये. त्या पोस्टरचा उद्देश हा आहे की यात खूप वेडेपणा आहे, क्रेझी आहे, वॅकी आहे आणि हे प्रयोग आहेत, म्हणजे हा जेन्युइन एक्सपेरिमेंट्स आहेत. आणि आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला त्यावरनं असं दिसतंय की हे सगळ्यांना आवडण्यासारखं नाटक आहे. त्यामुळे मी स्वतःहून नाही असं म्हणत की सगळ्यांना आवडेल, पण मला असं वाटतं की ज्या रिस्पॉन्सवरनं एकूण टॅली केलं तर असं वाटतं की सगळ्या वयोगटांना हे आवडेल. बरोबर. आपल्याला आणखी एक फोन आलाय, तो सुद्धा घेऊया पटकन. कोल्हापूरहून अनघा बोलतात आपल्याशी. बोला अनघा, प्रश्न विचारा. हॅलो, मी अनघा बोलतेय. बोला. मला हा क्वेश्चन विचारायचंय की मागच्या वेळी तुम्ही दिवाळीला जी सेटवर जी मज्जा केली ती आता तुम्ही मिस करताय का? अर्थातच, पण अर्थातच आम्ही सगळे मिस करतोय. पण जशी जुनी मजा जाते तशी आयुष्यात नवीन मजाही येते. मला फार आनंद वाटतो की सॅडली नो मला फार आनंद वाटतो की अमर फोटो स्टुडिओचा 25वा प्रयोग आम्ही दिवाळी दिवशी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ठाण्यामध्ये करू शकलो. त्यात आम्ही अर्थातच स्वानंदी आणि पुष्कराजला मिस केलं, पण अगदी वेगळ्या भूमिकांमध्ये जसं आम्ही जी क्रिएटिव्ह स्पेस आम्ही दिलदोस्ती दुनियादारीमध्ये शेअर करायचो तशीच क्रिएटिव्ह स्पेस, पण अगदी वेगळ्या भूमिकांमध्ये, एका वेगळ्या नाटकामध्ये, एका वेगळ्या व्यवहारामध्ये मी, अमेय सखी आणि पूजा आणि आमचा अजून एक मित्र प्रेक्षकांसमोर घेऊन येऊ शकलो आणि त्याला ठाणेकरांनी उदंड प्रतिसाद दिला. महाराष्ट्रभरात सगळ्याच गावात खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय शोला. पण त्या दिवशी आम्हाला भीती होती की लक्ष्मी पूजन आहे, बरेचदा घरांमध्ये लोकांची पूजा असते, ऑफिसेसमध्ये पूजा असते, पण संध्याकाळचा प्रयोग असू नये. ठाणेकरांनी उदंड प्रतिसाद दिला, त्यामुळे हो आम्ही ती मजा मिस केली, पण आयुष्याने एक वेगळा अनुभव, वेगळी मजाही आम्हाला या दिवाळीत अनुभव. क्या बात आहे. अशाच या खरं तर गप्पा पुढे सुरू ठेवूया, पण त्याआधी पुन्हा एकदा घेऊया एक छोटासा ब्रेक. सेलिब्रिटी लाईव्ह कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मला माहिती आहे खरंतर आज भाऊबीजेचा सण आहे, खूप खूप छान. खरं तर बाहेर आपण बघतोय की जरी प्रदूषणमुक्त दिवाळीचा संकल्प करत असले सगळीजण, तरी सुद्धा लोक फटाके फोडतात, एकमेकांना शुभेच्छा देतात. सखी, तुझी दिवाळी आम्हाला सांगशील. माझी दिवाळी अगं फारच वेगळी आहे, म्हणजे तू जे डिस्क्रिप्शन केलंस त्यापेक्षा. आम्ही प्रत्येक दिवाळीला आई आणि मी आम्ही कुठेतरी जातो, म्हणजे मुंबईच्या बाहेर किंवा आम्ही कामातनं सुट्टी काढून दिवाळीसाठी म्हणून आम्ही कुठेतरी जातो, कोकणात जातो, ट्रिप्स करतो. आणि आम्हा दोघींनाही फटाके आवडत नाहीत, आम्हाला तो आवाज सहन होत नाही, सगळ्याचाच त्रास होतो एकूण. त्यामुळे आम्ही आमची निवांत एक दिवाळी करतो आणि एकमेकींबरोबर वेळ घालवणंही गरजेचं असतं, कारण अख्ख्या वर्षात तुम्ही खूप काम करत असता, भेटत नाही, म्हणजे अगदी रात्री किंवा सकाळी ब्रेकफास्ट पुरतं, डिनर पुरतं. तर तो वेळ एकमेकींबरोबर घालवणं किंवा फॅमिलीबरोबर घालवणं, जसं आज आम्ही माझ्या मामाकडे भेटणार आहोत भाऊबीजेला. माझा जो भाऊ आहे तो पुण्याला असतो, त्यामुळे मला दर भाऊबीजेला किंवा रक्षाबंधनला त्याच्याकडे जाता येत नाही, त्यामुळे आम्ही मामाकडे भेटतो. आणि आई आणि मामाची भाऊबीज होतेच, त्यामुळे ती माझ्यासाठी दिवाळी ही खरं तर तेवढीच आहे. फॅमिली बरोबर भेटणे, एकमेकांबद्दल थोडा वेळ घालवणे, आपण ते सहसा आयुष्यात करत नाही, एखादा व्हॉट्सअप कधीतरी कोणाला करतो, तर ते तीच दिवाळी आहे माझी, म्हणजे शांत. त्यामुळे मला मुंबईत खरं तर या वर्षी आम्ही अनेक वर्षांनी मुंबईत आहोत दिवाळीत आणि भयंकर त्रास होतोय, म्हणजे मला माहिती आहे याच्याबद्दल खूपच चर्चा सुरू आहे सोशल मीडियावर. आणि मग काही उत्तरं येतात अशा गोष्टींना की तुम्ही मग एसी वापरू नका, तुम्ही गाड्या वापरू नका, तुम्हाला फटाक्यांचा कसा त्रास होऊ शकतो, तुम्हाला न्यूइयरला फायरवर्क्सचा त्रास होत नाही, न्यूयॉर्कमध्ये फायरवर्क्स करतात त्यांचा त्रास होत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत. तुम्ही गाडीतनं काय प्रदूषण म्हणजे तयार होतं आणि फटाक्यामुळे काय होतं याचा खूप ह्यात खूप मोठा फरक आहे. दिल्लीत आता स्मॉगमुळे अख्खे 2 दिवस फक्त धूर आहे आणि ह्याचा तुम्ही काही हे फटाकेच आहेत ह्याला रिस्पॉन्सिबल. ह्याच्यात तुम्ही उत्तर फक्त बॅकलॅश करून चालत नाही. आणि अनफॉर्च्युनेटली आम्ही आता पब्लिक फिगर्स आहोत, आम्ही काही विशिष्ट लोकांपर्यंत पोचतो आणि त्यामुळे आमचे जरा फोरफ्रंटवर येतात या गोष्टी, स्टेटसेस म्हणा किंवा मेसेजेस म्हणा, आणि त्यामुळे अटॅक पण थोडं जास्त होतो. पण त्या सगळ्याला थोडं पलीकडे जाऊन मला जो मेसेज द्यायचा आहे तो
काही जणांपर्यंत जोवर पोहोचतोय तोवर आय एम सॅटिस्फाईड. त्यामुळे फटाके तर मी अजिबातच आय एम नॉट सपोर्टिव्ह ऑफ इट ॲट ऑल. प्राण्यांना, मोठ्या माणसांना, म्हणजे माझ्या आईला सुद्धा त्रास होतो, म्हणजे तिच्याहून मोठ्या माणसांना, माझ्या आजी आजोबांना खूपच त्रास होतो या गोष्टींचा. आणि ह्याची जाण ठेवून आपण एखादा सण साजरा केला पाहिजे. बरोबर. सुव्रत, तू काय सांगशील? अगदीच. मला सखी म्हणते त्याबद्दल मी अतिशय सहमत आहे आणि माझी कळकळीची सगळ्यांना विनंती आहे आणि आवाहन आहे की आपण या दोन गोष्टीला फरक समजून घेतला पाहिजे. गाडी ही आज काळाची गरज आहे. त्यावर आपलं व्यवसाय अवलंबून असतात, आपलं पोटपाणी अवलंबून असतं, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू असतो. त्यासाठी आपण एखादं पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा स्वतःची गाडी वापरतो. ते आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलेला आहे. पण फटाके ही आपली चैन आहे आणि जर आपल्याला हे जग जास्त सुंदर करायचं असेल आणि अधिक काळ आनंदाने जगायचं असेल तर आपण फटाके टाळणं फार आवश्यक आहे. एक काळ असा होता की जेव्हा हवा एवढी दूषित नव्हती, पण आज इंडस्ट्रियलायझेशनमुळे किंवा अनेक कारणांमुळे प्रदूषण खूप वाढलं आहे, ध्वनी प्रदूषण वाढलं आहे आणि काही गोष्टी आपल्या हातात नाही आहेत त्यातल्या. की जसं खरंच अवघड आहे सगळ्यांनी गाड्या घरी लावून, कारण मग व्यवसाय थांबेल, पण फटाके टाळणं हे आपल्या हातात आहे. तर या दोन गोष्टीतला फरक आपण आपल्या विवेकाने अगदी समजून घेऊ शकतो आणि आपण, माझं खरंच आवाहन आहे की फटाके तर टाळायलाच पाहिजे. नाही आणि यात इन्सल्टिंग काही नाहीये हे आपण, या सणाशी निगडीत नाहीयेत फटाके. म्हणजे दिवाळी किंवा दीपावली हे रिलेटेड आहे. ते दिवे लावले होते राम परत आला ते, त्या सगळ्याचा फटाक्यांशी काहीच संबंध नाहीये. त्यामुळे जेव्हा आम्ही म्हणतो की फटाके फोडू नका, त्याचा काहीच इन्सल्टिंग भावनांवर माझ्यासारखं पण काही नाहीये त्याच्यात. खूपच सिरियस बोललो ना आपण, हरकत नाहीये. फोन घेऊया पटकन आपण. सई बोलतात आपल्याशी बारामतीहून. बोला सई, प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा अभिनंदन सखी सर. थँक यू. हॅलो. हा बोला. हा हरकत नाहीये, फोन ड्रॉप झालेला आहे, हरकत नाही. मला वाटतं आपण आपल्या गप्पा पुढे सुरू ठेवायला हरकत नाहीये. काय लहानपणीची एखादी अशी आठवण आहे का? खूप मस्ती वगैरे केली आहे कधी दिवाळीत वगैरे? दिवाळीची आठवण मस्तीची नाही, पण दिवाळी कशी साजरी करतो याविषयी माझी आठवण म्हणजे मला फार खूप कौटुंबिक जी फॅमिली गेट टुगेदर्स असतात त्याच्यात मी फार रमणारा माणूस नाही आहे. पण दिवाळी हा एकमेव सण असा आहे की जेव्हा मला फार माझ्या कुटुंबाची आठवण येते. कारण माझं सगळं कुटुंब हे कोकणातलं आहे मूळचं आणि ते सगळे अफलातून मालवणी बोलतात. मी दुर्दैवाने नाही चांगला मालवणी बोलू शकत, पण माझे मामा, माझे दोन्ही मामा, माझे बाबा, म्हणजे माझी आईची साईड आणि वडिलांची साईड दोघंही फार चांगलं कोकणी बोलू शकतात. आणि माझी दिवाळीची आठवण म्हणजे आम्ही सगळे ते अभ्यंग स्नान करून आणि उठणं वगैरे लावून आणि कधी ते एकदा उठणं वाळतंय असं मला झालेलं असेल आणि गरम पाणी पडतंय एवढी थंडी, कारण त्यावेळी पुण्यात थंडी असायची, म्हणजे आताही असते पण एवढी नसते. आणि ते करून आम्ही सगळे एकत्र जमायचो आणि अशक्य म्हणजे माझे मामा आणि असे होते की त्यांना दशावतारातले किंवा मालवणी वस्त्रहरणचे असे उतारेच्या उतारे पाठ होते आणि मग दिवाळीचा फराळ घेता घेता हे मालवणी भाषेत. आणि मालवणी भाषेची मजा अशी आहे, म्हणजे मला इतर भाषेत आय एम शुअर मराठीच्या डायलेक्टमध्ये ते असेल, पण मला मालवणी माहीत असल्यामुळे मी हे काय म्हणतात त्याला हक्काने म्हणू शकतो की मालवणी भाषेतच एक गोडवा पण आहे, एक खट्याळपणा पण आहे आणि त्या खट्याळपणातून एक भयानक निखळ असा विनोद तयार होतो. आणि माझे मामा, बाबा, आजोबा हे सगळे जेव्हा मालवणी बोलत असायचे तेव्हा मला असं वाटायचं म्हणजे लोळायचो मी जमिनीवर. आणि माझी दिवाळीची जी आठवण आहे ती फार त्या एका मेमरीशी जोडली गेलेली आहे. दुर्दैवाने आज माझे वडील नाहीत, माझे मामा गेले, माझे आजोबा गेले, पण तरी आय इन्सिस्ट की मी माझ्या जितकं शक्य आहे तितक्या माझ्या फॅमिली बरोबर जाईन आणि आनंद साजरा करेन वाटून घेईन. तू आता सांगितलंस की फटाके नाहीच आवडत आणि फटाके मुक्तच खरं तर दिवाळी सगळ्यांनी सेलिब्रेट करावी असं आवाहन तुम्ही दोघांनी केलं, पण सई तुझी एखादी लहानपणीची आठवण आहे का दिवाळीशी रिलेटेड काहीतरी? जसं आता ह्याने सांगितलं की अभ्यंग स्नान, उठणं वगैरे लावून, असं काही? उठणं आणि अभ्यंग स्नान तर येतच, म्हणजे ते आम्ही कुठेही असू, या दिवाळीतही आम्ही मुंबईच्या घरी का होईना केलंच. पण दिवाळीची अशी खास माझी आठवण खरं तर खूप ताजी आहे ती. आम्ही 2 वर्षांपूर्वी कोकणात गेलो होतो आई आणि मी, आणि आम्ही अशा छोट्या छोट्या काय म्हणतो आपण, रिसॉर्ट्स नाही पण
मर्ज होणाऱ्या अशा क्लब होणाऱ्या रिसॉर्ट्समध्ये राहिलो. आम्ही एक ट्रेल केली होती, आम्ही दोघींनीच म्हणजे गाडी करून समुद्रावर गेलो. आणि ते तेवढंच असतं माहितीये ना आमच्यातलं, ते सकाळची थोडीशी मग अभ्यंग स्नान झाला मग आम्ही दोघी बाहेर आलो आणि आपापली पुस्तकच वाचत बसलोय किंवा काहीतरी लिहितच बसलोय किंवा मग थोड्या वेळानंतर मग लंच केलं तर त्यावर काहीतरी चर्चा झाली आहे, मग परत काहीतरी आमचं आमचं करत राहिलोय. पण ते आमचा टुगेदरनेस हा असतो त्यामुळे. आणि आम्ही म्हणजे मी फारच नॉन एन्थुझियास्टिक वाटते मला माहितीये, पण मला फराळाचंही एवढं काही अप्रूप नाही आहे, त्यामुळे चिवडे चकल्या लाडू हे असं काहीच मला फार वाटत नाही, त्यामुळे त्याबद्दलही मला असं फार वाटत नाही. पण त्यातल्या मामा मामीकडे गेलो, माझी बहीण लहान, तर आम्ही सगळे एकत्र आलो की मग हे सगळं होतंच, म्हणजे माझी मामी खूप उत्कृष्ट बनवते या सगळ्या गोष्टी, त्यामुळे ते तेवढी मजा असते. पण शांत आणि सुखाची दिवाळी होते माझी. आता तू हे सांगितलं ते तुम्ही दोघांनी रिअल लाईफ बद्दल सांगितलं, आता रिअल लाईफ मध्ये खरं तर खूप वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात, आता सेटवर असतात, जसं त्या मगाशी पण फोन आला होता की त्यावेळेची दिवाळी वगैरे, तर तेव्हा काही असे वेगळे किस्से केले होते का तुम्ही? पण दिवाळीत काय करत होतो? नाही मला काय होतं ना, मला दिवाळी आठवते ती म्हणजे एनएसडी मध्ये तर मला दिवाळी आठवते की आम्हाला सुट्टी दोनच दिवस मिळायची, त्यामुळे मग तेवढ्यात घरी येऊन परत जायला, एक तर मी खूप वर्ष दिवाळी मिस केली आणि मी घराबाहेरच होतो, दिल्लीत होतो, आणि दिल्लीतली दिवाळी इथल्यापेक्षा फार वेगळी असते. आणि मला आठवत आहे ते म्हणजे मला दिवाळी आठवते कारण त्या दिवशी एनएसडीत लक्ष्मीपूजनाऐवजी बटर चिकन आणि नान असायचं, त्यामुळे त्यात मला आठवत मला आठवत ते बटर चिकन आणि नान. भाऊ तुझ्यावर खुश झाले असतील. आणि बाकी तर आम्ही आता केलं तसं नाटक केलं किंवा किंगडम ऑफ ड्रीम्स मध्ये जेव्हा होतो मला ते फार मजा वाटते की जेव्हा इतर लोकांची सुट्टी असते तेव्हा कलावंतांना कधीच सुट्टी नसते, त्यामुळे माझ्या सगळ्या सुट्ट्याच्या दिवसांची सणांची मेमरी ही आहे की आपण काहीतरी कुठेतरी नाटक करतोय आणि आज नाटकाला किती प्रेक्षक आपण समसुखी आहोत. समदुखी कधीच नाही मी म्हणत, आपण समसुखी आहोत कारण आपण त्या निमित्ताने खरं तर लोकांना भेटत असतो. लोक आम्हालाही असंच विचारतात की आज ऑफिस सुट्टी नाही, आम्ही सांगतो की आता तुम्हाला या सगळ्या गोष्टी घरबसल्या दाखवण्यासाठी आम्हाला लागतं. ऍब्सोल्युटली. त्यामुळे माझ्या मेमरीज या दिवाळीच्या ज्या आहेत त्या काम करतानाच्याच आहेत. मी किंगडम ऑफ ड्रीम्स मध्ये सुद्धा मला आठवत आहे की सुट्टीचा दिवस, त्यामुळे आज खूप प्रेक्षक नाटक बघायला येणार, त्यामुळे म्हटल्यापासून तर तोंडाला पाणी सुटलेलं हरकत नाहीये. दिवाळी तू बटर चिकन खातोस म्हणून आता फोनही येणार, हरकत नाही. ह्या गप्पा आपण अशाच पुढेही सुरू ठेवूया, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. सेलिब्रिटी लाईव्ह या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सुव्रत जोशी आणि सखी गोखलेबरोबर माझ्या गप्पा तर सुरू आहेतच. खरं तर कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आता आपण येऊन थांबलेले आहोत आणि पुण्याहून एक फोन आलेला आहे. संघमित्रा बोलतात आपल्याशी, बोला, प्रश्न विचारा. सखी मला तो खूप आवडते आणि तू दिल दोस्ती दुनियादारी सारखा अजून एक सिरियल करावी अशी माझी इच्छा आहे. म्हणजे अशीच पुन्हा सोशिक दयनीय अशी नाहीये पण सखी सखी कशी आहे नक्की? हो मला हा प्रश्न खूप विचारायचा किंवा रस्त्यावर भेटले कुठेही वेगळीकडे भेटले लोक की त्यांना असे धक्के बसायचे की अगं तू अजिबातच रेशमासारखी नाहीयेस. पण खरं तर मला जेव्हा रेशमाचं पात्र विनोदाने जेव्हा वाचून दाखवलं होतं तेव्हा मी त्याला म्हणाले होते की नाही मी नाही करणार हे, मला नाही येत हे असं काहीतरी करता. किंवा मी त्याला म्हणाले होते मला मीनांचं पात्र करायचंय कारण तर तुम्हाला नाही तुला रेशमासाठी बोलवलंय मी, तर म्हणाले की नाही मला नाही येणार, मला हे करताच येणार नाही कारण हे मी नाही आहे. किंवा पहिल्या 2-3 महिन्यांमध्ये सुव्रतला नीट माहिती आहे खूप स्ट्रगल, म्हणजे माझा खरा स्ट्रगल ऑनसेट होता कारण मला अनेक गोष्टी माझ्यातल्या किंवा माझं अख्खं शिक्षण इंग्लिशमध्ये झाल्यामुळे बऱ्याचदा मी इंग्लिशमध्ये विचार करते आणि म्हणून मी इंग्लिश बोलते, त्यामुळे मराठीतल्या सेंटेन्सेस मला थोडासा वेळ लागतो इंग्लिशमध्ये फॉर्म करण्यापेक्षा, यु नो कम्पॅरिझन वाईज मी इंग्लिशमध्ये थोडी जास्त पटकन बोलू शकते. तर इम्प्रोवाइज करताना अनेकदा असं व्हायचं की मला इम्प्रोवाइज नाही करता यायचं कारण हे पटापट पटापट मराठीत काहीतरी इम्प्रोवाइज करायचं आणि मला 1-2 मिनिटांनंतर काहीतरी सुचलेलं असायचं पण तोवर माझा चान्स गेला. पूजा ठोंबरेचं जे कॅरेक्टर होतं ते ऍक्च्युअल म्हणजे तू जगत होतीस सेटवर. हा म्हणजे पूजा आणि माझं असं अनेकदा बोलणं व्हायचं की पूजा जी आहे ती रेशमा आहे आणि मी जी आहे ती अना आहे. म्हणजे एकूण
बुद्धिमत्ते वाईज नाही, मी जनरल म्हणते ते रोल प्रमाणे काहीच म्हणत. हा शेवटी शेवटी टुवर्ड्स दी एंड ऑफ द सिरियल मला असं वाटतं मला ग्रास्प येऊ लागला या सगळ्या गोष्टींचा. पण रेशमा सारखी मी नाहीये, म्हणजे अदर दॅन दी अपिअरन्स आणि मी काय कशी दिसते कशी वागते ह्याच्या व्यतिरिक्त मुळात विचार आणि बॅकग्राऊंड या ह्याची तुलना केली तर सखी आणि रेशमाची बॅकग्राऊंड फारच वेगळी आहे. तू का हसतोयस असं? मला सखीचा एक किस्सा आठवला, सॉरी मी सांगितलं. सखीच्या मराठीवरनं मला एक किस्सा आठवला. एक दिवस सखी आमचं काहीतरी उपचार आणि आयुर्वेदिक उपचार आणि अशी कशावर तरी चर्चा चालली. कुठून तरी कळलाय म्हणजे घडलेला किस्सा आहे. अगदी म्हणजे तर आयुर्वेदिक उपचार वगैरे यावरनं चर्चा चालली होती आणि सखीचं मराठी फारच ग्रेट आहे. तर ती जोरात म्हणाली, अरे ते फार मस्त डॉक्टर आहेत, ते ना नसबंदी करतात आणि लगेच सांगतात तुम्हाला काय झालंय. तिला नाडी परीक्षा असं म्हणायचं होतं. कधी कधी इकडे तिकडे होतो आणि हे ती अख्ख्या सेटवर जोरात ओरडली आणि आमच्या सेटवरच्या स्पॉट दादांपासनं विनोद लवेकरांपर्यंत गडा बडा लोळत होते पुढचे 10 मिनिट. हे नव्हते तिथे त्या दिवशी सीन मध्ये, फक्त पूजा आणि मी होतो आणि विनोद दादा होता आणि मी हे म्हणाल्यावर त्याचा खूप किस्सा झाला. मग ते एक आठवडा एक महिना, मग जो कोणी सेटवर नवीन येईल गेस्ट मित्र. तुला पण असं आठवत असेल ना याचा असा काहीतरी किस्सा झाल्याचा, तर तूही सांगून टाक, आज चान्स आहे तुला. सुवरत ना तसा फार बोर आहे, म्हणजे आम्ही आणि माझी टीम आहे ना जशी, किंवा आम्ही पूजा आणि माझी तशी. सुरतला म्हणजे असं होतं ना की आला असं होतं कधी. मिनल कोणाच्या टीम मध्ये? स्वानंदी टिकेकर. स्वानंदी स्वतंत्र बेट आहे, हर टीम में एक गुंडा होता और इस टीम का गुंडा स्वानंदी टिकेकर. स्वानंदी स्वतःची टीम तयार करू शकते कुठेही बसल्या बसल्या. आणि पुष्क्याचं असं असतं की तो कुठेही असतो, कोच आहे, ते कधीच मैदानात उतरत नाही, ते याच्यात ते ड्रेसिंग रूम मध्ये बसून हे करत असतात. तो कुठेही तो असा म्हणजे एक ऑमनी प्रेझेंट असतो. तो असं वाटलं की आता पुष्क्याकडे हवा की पुष्क्या असतो, किंवा आता नको तर नसतो, असा आहे तो. सो आनंदी गुंड आहे आमच्या टीमची आणि आम्या आणि मी खोडकर होत. म्हणजे आम्हाला विनोद दादा बॅक बेंचर्स म्हणतो की शेवटच्या बेंचर बसून खोड्या काढणारी जी मुलं असतात ना ते, कारण तो आमच्यावर खूप चिडतो. आम्हाला आम्ही काहीतरी आणि आमची खूप मस्करी सुरू असते. व्हॉट अबाउट पूजा? पूजा पण पूजाच्या मूडवर अवलंबून असतं. कधी कधी ती आमच्या टीम मध्ये असतं आणि कधी कधी ती सुरतच्या टीम पार्टी बदलते. हा पूजाचं सगळं मूडवर असतं की आज तिला कसं वाटतं, आज तिला बोर झालंय तर मग ती सुरत सारखी वागेल, किंवा आज तिला खूप मजा येते तर ती आमच्या टीम मध्ये असते. त्यामुळे तिचं असं ऑन ऑफ असतं. अच्छा. तर सुरत असं आहे की असं मी इथे सुरत बसले आणि आम्ही दूर कुठेतरी 1 किलोमीटर दूर मी आणि आम्ही बसून काहीतरी विनोद करतोय, तर त्याला त्याचा त्रास होतो. मग तो असा असतो की काय आहे आपला सीन आहे, तुम्ही जोक्स काय करताय वगैरे, आणि तो असा चिडतो आम्हाला. कॅरेक्टर जे आहे सुजयचं तसाच प्रत्यक्षात सुव्रत आहे. अच्छी बात नाही आहे. तुम्ही अमर फोटो स्टुडिओ बघायला या, म्हणजे तुम्हाला कळेल की मी किती टाइमपास करणारी व्यक्ती आहे. कारण माझं पात्र त्यात सुजयपेक्षा अतिशय वेगळं आहे. ती म्हणते की अत्यंत दादांना बोलतोय तू, आता माझा किस्सा सांगितला तुला. पण कोणालाही आता मी सांगतो की आयुर्वेदिक उपचार करायचे असतील तर सखीला एक डॉक्टर माहिती जे नसबंदी करून लगेच सांगतात तुम्हाला काय झालंय. विनोद दादा तू हे बघत असशील तर हे सगळं तुझ्यामुळे होत आहे. हरकत नाही, आपण हे सगळं अजोकपाट म्हणून त्याच्याकडे पाहूया. आणि काय म्हणतात ना, दिवाळी सण आहे एवढा छान मस्त, तर ह्या सगळ्याच्या जुन्या गोष्टी किंवा ह्या थट्टा मस्करी जरा बाजूला ठेवून आता थोडस सिरियस होण्याची खरं तर वेळ, कारण पुढे खूप खूप छान छान खरं तर प्रोजेक्ट्स आहेत तुम्हा दोघांचे. त्यामुळे अर्थातच आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतीलच. हा तर एक कॅज्युअल इंटरव्ह्यू झाला दिवाळी निमित्ताने, पण पुन्हा एकदा एक प्रोफेशनल इंटरव्ह्यू करू तुमच्या अर्थात आगामी प्रोजेक्टच्या निमित्ताने. पण हरकत नाही, अजून एक फोन आलाय तो घेऊया पटकन. देवेंद्र बोलतात आपल्याशी कोल्हापूरहून. बोला देवेंद्र, प्रश्न विचारा. देवेंद्र टीव्हीचा आवाज बारीक करा आणि बोला. हॅलो. हा बोला. मी देवेंद्र बोलतोय कोल्हापूरहून. तर मला सखी गोखलेना असा प्रश्न विचारायचा आहे की झी मराठीवर एक सिरियल चालू आहे, त्या सिरियल मध्ये त्यांच्या आई काम करतात, तर त्या मालिकेतल्या आई कशा आहेत आणि प्रत्यक्ष त्यांच्या आयुष्यातल्या आई कशा आहेत, हे जर त्यांनी सांगितलं तर बरं. अच्छा, रिअल लाईफ आणि रिअल लाईफ मधली आई कशी आहे? माझी आई हा कार्यक्रम बघत असणार आहे आता, त्यामुळे
आम्हाला विचार करू द्या. नाही, फारच वेगळी आहे माझी आई. म्हणजे ती खऱ्या आयुष्यात भयंकर स्ट्रिक्ट, भयंकर शिस्त, म्हणजे शिस्तीची आहे. आणि तिला नो नॉनसेन्स आहे ती. म्हणजे ते की हे करायचं म्हणजे करायचं आहे, ह्याच्या पुढे मागे काही नाही. आणि मला खूप भीती वाटते माझ्या आईची. आई बघत असणार आहे. पण लहानपणापासून एक ते तसंच आहे. म्हणजे तिने डोळे मोठे केले की मला अजूनही भीती वाटते की आता रागवणार आहे मला, किंवा मी काहीतरी चुकीचं केलं आहे. किंवा म्हणजे आमच्यात हे अनसेड रूल्स होते की काही दोन मोठी माणसं बोलताना पचकन मध्ये येऊन काहीतरी बोललं की, म्हणजे त्या दिवशी मला तेव्हाच कळायचं की ओ गॉड, आता मला एक दोन तासाने खूप मार मिळणार आहे. पण ती फार वेगळी आहे. काहेदिया परदेश मधली आई ही खूप वेगळी आहे, आणि टिपरेमधली आई तर अजूनच वेगळी आहे. त्यामुळे सटली का होईना ती सगळ्या पात्रांमध्ये बदलत जाते. त्यामुळे अनेकदा इनफॅक्ट माझ्यासमोरच तिला असे प्रेक्षक भेटतात जे म्हणतात काय तुमचं टिपरेसारखंच आहे ना सगळं यात. तर तेव्हा असं होतं की नाही तसं नाही आहे. म्हणजे खूप नुआन्सेस त्याचे खूप वेगळे असतात आणि त्याला वेळ लागतो पकडायला. आणि आता थँक गॉड आणि ग्रॅज्युअली ऑडियन्सेस नाही कळू लागले की नाही यात फरक आहे, नाही यात ती शिक्षिका आहे, नाही यात तिचा एकूणच आउटलुक वेगळा आहे. त्यामुळे रिअल लाईफ आणि रील लाईफ आई ही ऑन ऑफ आहे, कम्प्लीट ऑन ऑफ आहे. आणि मला वाटतं प्रत्येकालाच खरं तर ऑन ऑफ जमणं अत्यंत महत्वाचं असतं. ते स्विच ऑन आणि स्विच ऑफ ते निश्चितपणे तुम्हाला सक्सेस मिळतं. तुम्ही दोघे इथे आलात आणि एवढी छान छान खरं तर गप्पा मारल्यात माझ्यासोबत. मला तर खूप मजा आली. तुम्हाला कसं मजा आली असणार. पुन्हा एकदा तुम्हाला दोघांना दिवाळीच्या शुभेच्छा. कार्यक्रम संपवायचा आहे. यांच्याबरोबर मी खूप धमाल गप्पा मारलेलेच आहेत. आपल्याला मात्र लगेच पुढे भेटायचंच आहे सेलिब्रिटी लाईव्ह या कार्यक्रमात नव्या पाहुण्यांसोबतच. सध्या इथेच थांबूया. नमस्कार.